आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्यक्ष लसीकरण न करता 10,000 नागरिकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले, शिवसेनेचा महापालिकेवर गंभीर आरोप। केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेत 9 कोटी अल्पसंख्याक लाभार्थ्यांना लाभ मिळाला, अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार नक्वी यांचं स्पष्टीकरण। जीवनावश्यक वस्तू स्वस्त करण्यात आणि महागाई नियंत्रित करण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी असल्याचा दावा करीत आझाद समाज पक्षातर्फे धुळ्यात चक्का जाम। धुळे महापालिकेतर्फे शहरात मालमत्तांची होत असलेली मोजणी बेकायदेशीर, मनपासह मोजणी करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्याची डॉ सूर्यवंशी यांची मागणी। आणि धुळे महापालिका प्रशासनातर्फे पात्र बदली सफाई कामगारांवर अन्याय, लाड पागे समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन अस्थापनेवर कायम करण्याची मागणी। आता बातम्या पाहूया विस्तारानं। धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सुमारे 10,000 नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस केवळ कागदोपत्री दिली। नागरिकांना प्रत्यक्ष लस न घेता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी 500 रुपये घेण्यात आले आहेत। या गैरप्रकारात नागरिकांकडून 50 लाख रुपये मिळवण्यात आले आहेत। तसेच लसीच्या किमान 1,000 बाटल्या काळ्या बाजारात सुमारे 1.5 कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत। सुमारे 2 कोटी रुपयांचा हा गैरप्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीने झाला आहे, त्यामुळे प्रत्येक दोषींवर पोलिसात गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे, अशी मागणी करीत शिवसेनेतर्फे सोमवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी शहरातील नागरिकांना प्रतिबंधात्मक लस देण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली होती। शासनाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला मोफत लसच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या, पण काही नागरिकांना लसीकरणानंतर काहीसा त्रास झाला, त्यातून अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली, त्यामुळे प्रत्यक्ष लस घ्यायची नाही पण लस घेतल्याचे प्रमाणपत्र हवे अशी मागणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे काही नागरिकांनी केली। तेव्हा आरोग्य विभागातील काहींनी प्रत्येकी 500 रुपये देऊन लस न देता प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले आहे। सुमारे 10,000 नागरिकांना लस न देता प्रमाणपत्र देण्यात आले आहे, त्यात 50 लाखाची उलाढाल झाली आहे। याशिवाय शासनाकडून मोफत आलेल्या लसीच्या 1,000 बाटल्या प्रत्येकी 1,500 या दराने सुमारे 1.5 कोटीमध्ये विकण्यात आल्या आहेत। प्रथमदर्शनी या गैरप्रकारात 2 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे। सुट्टीच्या दिवशी लसीकरण बंद असायचे, पण शहरातील SVKM केंद्रावर एका दिवशी 2,400 जणांवर लसीकरण झाल्याची नोंद घेऊन नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करीत आयुक्तांच्या दालनाकडे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी आंदोलकांना अडविले। परिणामी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गळ्यात 500 रुपयांच्या नोटांच्या प्रतिकात्मक माळ घालून घोषणाबाजी केली। त्यानंतर सहाय्यक आयुक्त कापडणीस यांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणी खऱ्या गुन्हेगारांना अभय दिले जात आहे, तसे झाले तर शिवसेना गंभीर आंदोलन करेल आणि त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला। यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, महानगर प्रमुख मनोज मोरे, धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, प्रफुल्ल पाटील, संदीप सूर्यवंशी, राजेश पटवारी, संजय वाले, पुरुषोत्तम जाधव, देवीदास लोणारे, दिगंबर चौधरी, हेमा हेमाडे, आशा पाटील, प्रतिभा सोनवणे, जयश्री वानखेडे, संगीता जोशी, अरुणा मोरे, सुमिता वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। मनपा प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धुळे महापालिकेच्या अंतर्गत चालणाऱ्या
जे काही लसीकरण केंद्र होते त्या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून तब्बल 8,000 ते 10,000 लसीकरण झाल्याचे, लसीकरण न करता लसीकरण झाल्याचे जवळपास 8 ते 10,000 प्रमाणपत्र दिलेले आहेत, एक सर्टिफिकेट दिलेले आहेत. त्यांची किंमत म्हणजे एका सर्टिफिकेटसाठी साधारण 400 ते 500 रुपये यांनी आकारणी केलेली आहे. हा भ्रष्टाचार फक्त प्रमाणपत्राचा घेतला तर तो कमीत कमी 50 लाखाच्या घरात जातो, परंतु प्रमाणपत्र त्यालाच दिलं जातं ज्याच्या नावावर लस घेतल्याची नोंद असेल. म्हणजे पालिकेकडे जो काही शासनाने स्टॉक पाठवला असेल लसींचा, त्या लसींचे जवळपास 50,000 डोस या पालिकेच्या महाभागांनी काळ्या बाजारात विकल्याची शक्यता आहे. कारण ते नष्ट करावे लागतील, एक तर ते काळ्या बाजारात विकावे लागतील, त्याच्यामुळे दोघी गोष्टींची जर किंमत आपण काढली तर साधारण 2 कोटीच्या पुढे हा घोटाळा जातोय. हा घोटाळा करताना यांच्यावर ज्यावेळेस बाहेर हे प्रकरण आलं त्यावेळेस मनपा प्रशासनाच्या काही लोकांनी, खालच्या लोकांना विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही हे प्रमाणपत्र पैसे घेऊन विकत दिल्याचे असं लेखी आयुक्तांकडे दिलेलं आहे. परंतु आम्ही असं होऊ देणार नाही, कारण हा घोटाळा करणं म्हणजे आपल्या देशाशी आणि आपल्या राज्याशी गद्दारी करणं आहे. कोरोना प्रतिबंधक काळामध्ये असा काही प्रकार करून जो काही फायदा घेत असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या पालिकेमध्ये अनेक घोटाळे झाले, परंतु तात्पुरत्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायची आणि यांचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची त्यांनी म्हणजे ठेस पोहोचू द्यायची नाही असा कार्यक्रम पालिकेच्या सत्ताधारी आणि प्रशासनाचा चालू आहे. परंतु आता त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमकपणे आंदोलन करणार आहे. जर या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करून यांना तत्काळ निलंबित करून यांना जेलमध्ये घातलं नाही तर शिवसेना त्याच्या पुढे जाऊन आक्रमक पद्धतीने आंदोलन करेल. मुस्लिम धर्मियांची मशीद, मशिदीची रचना, आझाद मधील शब्द रचना, मशिदीत महिलांचा प्रवेश याबाबत अनेक गैरसमज आहेत. अजान देतेवेळी अल्लाहो अकबर असं म्हटलं जातं. यातील अकबर म्हणजे अकबर बादशाह नाही तर अकबर म्हणजे पृथ्वी तलाचा सर्वे सर्वा परमेश्वर असा आहे. मशीद हे अल्लाह अर्थात परमेश्वराचं वास्तव्य असणारं ठिकाण आहे. या ठिकाणी येताना स्वच्छता राखत पवित्र भावनेनं आलं पाहिजे. मशिदीत नमाज अदा करण्यासाठी धर्माने मुस्लिमच असलं पाहिजे असं नाही, अशी माहिती मुस्लिम धर्म प्रचारकांच्या वतीनं रविवारी देण्यात आली. धुळे शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेल्या मशिदीत लोकसेवा ग्रुपतर्फे मशीद परिचय कार्यक्रम झाला. यावेळी पोलीस, महसूल आणि महापालिकेसह निरनिराळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये धार्मिक दंगली होतात. धुळे शहरात देखील काही धार्मिक दंगली झाल्या आहेत. त्यानंतर मुस्लिम धर्मियांची मशीद, मशिदीची रचना, तेथील कार्यपद्धती, अजाणमधील शब्दरचना, महिलांचा मशिदीतील प्रवेश याबाबत अनेक गैरसमज अन्य धर्मियांमध्ये आहेत. अन्य धर्माच्या शिकवणीप्रमाणेच मुस्लिम धर्म देखील सदाचाराची शिकवण देत असतो. त्याची माहिती अन्य धर्मियांना मिळावी किंबहुना त्यांनी ती समजून घ्यावी यासाठी धुळ्यातील लोकसेवा ग्रुपतर्फे रविवारी तहसील कार्यालयासमोरील नगिना मशिदीत मशीद परिचय कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी निरनिराळ्या धर्मातील नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते. पोलीस उपाधीक्षक दिनकर पिंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आणि न्यायाधीश सी डी डोंगरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद मोरणकर, स्थायी समितीचे सभापती संजय जाधव, नगर सचिव मनोज मोरे, माजी नगरसेवक गोविंद साकला, भाजपचे चेतन मंडोरे यांच्यासह निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 400 जणांनी नगिना मशिदीस भेट दिली. यावेळी मुस्लिम धर्मप्रचारक मुस्तार अहमद, मुफ्ती सय्यद कासिम जिलानी, लोकसेवा ग्रुपचे मंजूर अहमद यांनी मशिदी आणि त्या अनुषंगाने असलेली माहिती देण्यात आली. 5 वेळी नमाज अदा करण्याचे कारण काय, प्रत्येक वेळच्या नमाजचे महत्व काय हे सांगण्यात आले. पहाटे 5 च्या सुमारास होणारी नमाज म्हणजे अल्लाह अर्थात परमेश्वराचे नामस्मरण करण्याची वेळ झाल्याचा संदेश असतो. नमाजमधील प्रार्थनेत बहुसंख्य अरबी शब्द आहेत. त्यातील अकबर हा शब्द बादशाह अकबरला उद्देशून नसून सुमारे 1400 वर्षांपासून अकबर या शब्दाचा प्रयोग होत आहे. प्रार्थनेतील अकबर म्हणजे पृथ्वीचा सर्वे सर्व असलेला अल्लाह म्हणजेच परमेश्वर असा आहे. स्वच्छ शरीर आणि पवित्र भावना असलेली प्रत्येक व्यक्ती मशिदीत येऊन नमाज अदा करू शकते. मशिदीत येण्यासाठी धर्माने मुस्लिमच असले पाहिजे असे नाही, अशी माहिती मंजूर अहमद यांनी दिली. यावेळी मुस्लिम धर्माचरणाची माहिती मराठी भाषेत असलेली पुस्तके मोफत वितरित करण्यात आली. तसेच ज्यांना वाचण्याची इच्छा आहे अशांनी मराठी माध्यमात असलेल्या कुराणाची प्रत दिली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. आम्ही लोकसेवा ग्रुपच्या वतीने मस्जिद परिचय हा एक कार्यक्रम आयोजित आम्ही केलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आमचं एकच आहे की मस्जिदबद्दल लोकांची जी गैरसमज आहे ते दूर व्हावी आणि लोकांना मस्जिदीत येण्यासाठी
काय काय निमित्त आहे काही नाही. कोणताही माणूस कोणताही व्यक्ती आपल्या धर्मात अनेक अनेक प्रकारचे धर्माचे लोक राहतात, त्यांना असा गैरसमज आहे की मस्जिदमध्ये फक्त मुसलमान जाऊ शकतो असं काही नाही. मस्जिदमध्ये येऊन आपण नमाज पठण करू शकतो. एक मस्जिदमध्ये कसे जातो त्याची आम्ही लोकांना मार्गदर्शन केले आहे. मस्जिदमध्ये वजू कशी करतो, अजानचा अर्थ काय आहे अजानची माहिती देतो, अजाननंतर आपण नमाजमध्ये काय आहे काय शिकवलं जातं, मस्जिदमध्ये कुराणचं पठण केलं जातं, हे लोकांना आपण मार्गदर्शन म्हणून ही माहिती जे लोकांना माहीत नाही की मस्जिदमध्ये काय आहे ते त्यासाठी पूर्ण मार्गदर्शनसाठी आम्ही लोकांना आवाहन करतो की लोकांनी यावे आणि मस्जिदबद्दल माहिती चांगल्या पद्धतीने जे चांगले लोक आहे जे चांगले मार्गदर्शन आहे त्यांच्या मार्गदर्शनात हे मस्जिदमध्ये येऊन त्यांनी आपली मार्गदर्शन आणि आपली जी शंका आहे शंका कुशंका ते पूर्ण करावे. दिवसातून 5 वेळा अजान होते आणि ती अजान सकाळी होते 5 वाजता त्याला आपण फजर म्हणतो, दुपारी होते त्याला जोहर म्हणतो, संध्याकाळी असर आणि मगरीब आणि इशा. आणि अजान आपण स्पीकरमध्ये काबर देतो कारण की आता लोकसंख्या वाढलेली आहे तर लोकांना ते अजान पोचायला पाहिजे ऐकायला यावे म्हणून ती अजान आपण स्पीकरमध्ये देतो. आणि स्पीकरमध्ये ते सकाळी जे अजान देणारे म्हणता की तुम्ही झोपेपेक्षा तुम्हाला अजानसाठी यावे आणि आपली प्रार्थना करावी ही म्हणून अजानचा तो एक उद्देश आहे. आणि मस्जिदमध्ये येल्यानंतर लोकांना एक प्रार्थना स्थळ आहे की माणूस जेव्हा थकतो थकल्यानंतर आपल्या जेव्हा आपण दुपारी मस्जिदीत येतो तेव्हा त्याला एक फ्रेशनेस येतं कारण की ते अजान अशी पद्धत आहे त्याची नॅचरल एक योग आहे. एक तो योगातही काम करते आणि मानसिक त्याला सुख भेटतं म्हणून आपण ही अजान प्रत्येकाने येऊन एक अजान पठण करावे ही आमची विनंती आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही है. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक,
टीव्हीएस कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, एक वर्षाची विस्तारित वॉरंटी, एक वर्षाचा उत्पादन विमा मोफत, मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252 62 211, 295 311, मोबाईल 94 204 39 111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीला म्हणजेच कोरोनाच्या भयंकर अशा लाटेचा सामना आपल्याला करावा लागला. देशात लॅबपासून ते व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, N95 मास्क अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या, पण तरीही लॉकडाऊनमध्ये रात्रदिवस काम करून कोरोना लाटेचा सामना केला. पुढारलेल्या देशांपेक्षा आपण ही लाट लवकर रोखू शकलो. वैज्ञानिकांशी संपर्क करून लस निर्माण करून आज देशातील नागरिकांचं लसीकरण करून घेतलं आहे. एवढंच नव्हे तर मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ हा गरिबांना होतो. देशातील 9 कोटी महिलांना उज्ज्वला योजनेतून गॅस मिळाला. त्यातील 38% महिला ह्या अल्पसंख्याक होत्या. जनधन खात्यांमध्ये 32% लाभार्थ्यांना 44 कोटी देण्यात आले, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दोंडाईच्या येथे दिली. मंत्री नक्वी यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या नामकरणासह अन्य विकास कामांचा शुभारंभ झाला. दोंडाईचा येथे मंत्री मुख्तार नक्वी यांच्या हस्ते डॉक्टर रवींद्र तोंडगावकर रस्त्याचे नामकरण करण्यात आले आणि फलकाचे अनावरण करण्यात आले. याशिवाय रस्ते दुरुस्ती योजनेतून 10 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या काँक्रीटचे रस्ते, मुस्लिम समाज सामाजिक सभागृह, गरीब नवाज कॉलनीत विकसित केलेल्या ओपन स्पेसचा लोकार्पण, जामा मशिदीजवळ एकता चौकाचे भूमिपूजन असे कार्यक्रम मंत्री नक्वी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक जितेंद्रसिंह रावल, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री जयकुमार रावल, उपनगराध्यक्ष नवू पिंजारी, मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री नक्वी म्हणाले की नरेंद्र मोदी सरकारने देशातील 80 कोटी गरिबांना कोरोना काळापासून आजपर्यंत मोफत धान्य देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे, त्यामुळे गरिबांना मोठा आधार मिळाला. मोदी सरकारच्या काळात 2 लाखापेक्षा अधिक लोकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळाली. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे अडचणी येत असल्या तरी यावर्षी हज यात्रेसाठी परवानगी मिळावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री नक्वी यांनी सांगितले. दोंडाईच्या नगरपालिकेने संपूर्ण शहरात विकासाची अनेक चांगली कामे केली आहेत. कामे करताना कुठलाही भेदभाव केलेला नाही याची मला जाणीव झाली आहे. शहीद अब्दुल हमीद स्मारकामुळे शहराचे सौंदर्य बहरले आहे. शहराच्या विकासासाठी दोंडाईच्या शहरातील नागरिकांनी आमदार जयकुमार रावल यांच्यासोबत राहावे असे आवाहन मंत्री नक्वी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अहमद शेख यांनी केले. मुबारकबाद देतो की समाज के सभी तबकों की तरक्की, समाज के सभी लोगों की आंखों में खुशी, उनकी जिंदगी में खुशहाली आए, इसके लिए मजबूती के साथ काम कर रहे हैं. मैंने रास्ते में देखा कई कॉलोनीज, कई सड़कें, कई पार्क, और ये हाल इस बात का गवाह है कि समाज के तमाम तबकों बिना किसी भेदभाव के, बगैर किसी डिस्क्रिमिनेशन के, एम्पावरमेंट सबका हो, जिस काम को सेंटर में मोदी साहब कर रहे हैं, यहाँ पर जयकुमार जी और उनकी पूरी टीम कर रही है. ये हमारा बहुत ही खुशनसीबी है कि सदी का सबसे बड़ा संकट कोरोना का आया 1-1.5 सालों में, और दुनिया के सबसे बड़ी डेमोक्रेसी ने उस कहर को, उस जो संकट था उसको बहुत मजबूती के साथ उस पर जो है वो कामयाबी हासिल. देशातील वाढती महागाई रोखण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी ठरलंय. दिवसेंदिवस महागाई वाढत असून कष्टकरी आणि गोरगरिबांना जीवन जगणं कठीण झालंय. सरकारने वस्तुस्थिती लक्षात घेऊन महागाई नियंत्रणात आणावी अशी मागणी करीत आझाद समाज पार्टीतर्फे धुळ्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. महापालिका इमारतीजवळ आंदोलन झाल्यानं वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कायद्याखाली आंदोलकांवर कारवाई करीत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. महागाई रोखण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप करीत धुळे शहरात आझाद समाज वाटीतर्फे सोमवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. महापालिका इमारतीसमोर चक्का जाम करण्याच्या आंदोलनात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज पेट्रोल 110 रुपये लिटर, डिझेल 94 रुपये, गॅससाठी 920 रुपये मोजावे लागत आहेत. ही दरवाढ 2014 पूर्वीची परिस्थिती पाहता 3 पट दरवाढ झाली आहे. गेल्या 2 वर्षात लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग व्यवसाय कमी झाल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. असे असताना महागाई नियंत्रित करून गोरगरिबांचे जीवन जगणे सुसह्य करण्याची नैतिक जबाबदारी केंद्र सरकारची आहे, पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. विकासाच्या नावावर देशभकास करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. जनता गरिबीला सामोरे जात असताना केंद्रातील भाजप सरकार सरकारी मालमत्ता धनाढ्य व्यापाऱ्यांना विकण्याचा मार्ग स्वीकारत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित करून परिस्थिती चांगली झाली नाही तर भविष्यात आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. महापालिकेसमोर चक्का जाम आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. अखेरीस पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनात पक्षाचे आनंद लोंढे, प्रशांत वाघ, राहुल वाघ, विजय सावकारे, आनंद ठाकरे, सुधीर भामरे, समाधान चंदन शिवे, जलील पठाण, विनोद शिरसाट, रवी नगराळे, राकेश कडरे, राजेश खैनार यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या महागाई विरोधात आज केंद्र सरकारच्या विरोधात आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. आणि या मोदी सरकारने जे काही महागाईचे धोरण, चुकीचे धोरणामुळे जे सामान्य माणसाची गर्षेप होत आहे, त्याविरोधात आम्ही आझाद समाज पार्टीचे पूर्ण पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांचा जाहीर धिक्कारा निषेध करतो. या ठिकाणी त्यांचे जे वायदे होते हे हवेत उडालेले आहेत 2014 चे, त्यामुळे या बलूनला आणि त्यांचे मोदी सरकारचा धिक्कारमय जो आहे तो बांधून आम्ही हवेत उडवणार आहोत. आणि जे जे काही तेलचे डब्बे आहेत, प्रत्येकाच्या घरात तेलचे डब्बे आहेत, म्हणजे खाली वाजत आहेत, म्हणून या मोदी सरकारचा आम्ही धिक्कार करत आहेत. धुळे शहराच्या भाजी मंडईत आता भाज्यांची आवक कमी झाल्यानं भाज्यांचे दर कडाडले आहेत, त्यामुळे मध्यमवर्गीय महिलांनी भाजीपाला खरेदी करणं टाळण्यास सुरुवात केली आहे. एरवी नगाप्रमाणे मिळणाऱ्या शेवगाच्या शेंगा आता 200 रुपये किलो झाल्या आहेत. इतर पालेभाज्या आणि फळभाज्या सरासरी 50 रुपये किलो झाल्या आहेत. भाजीपाला पुरेशा प्रमाणात विक्री होत नसल्यानं आता किरकोळ विक्रेते देखील अडचणीत आले आहेत. लांबलेल्या पावसाने पालेभाज्या आणि फळभाज्यांचे नुकसान केले, त्यामुळे आता भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. साहजिकच अशा परिस्थितीत भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. एरवी 30 ते 35 रुपये किलो असणाऱ्या भाज्या आता किमान 50 रुपये प्रति किलो झाल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय महिलांनी भाजी मंडईकडे पाठ फिरवली आहे. सध्या भाज्यांऐवजी डाळी आणि निराळ्या प्रकारचे वडे आहारात घेतले जात आहेत. या परिस्थितीचा परिणाम किरकोळ भाजी विक्रेत्यांवर झाला आहे. बाजार समितीतून भल्या पहाटे जास्तीचे पैसे मोजून आम्ही भाजीपाला खरेदी करतो, पण आता अनेक ग्राहक केवळ दर विचारतात आणि निघून जातात. काही वेळा गुंतवणूक केलेला पैसा देखील मिळत नाही असे म्हणत भाजी विक्रेत्या विजया पाटील यांनी हतबलता व्यक्त केली. सध्या शेवग्याच्या शेंगा 200 रुपये किलो आहेत. चवळी 40, गिलके दोडके 60, दुधी भोपळा 40, मेथी 50, कांदे 20, हिरवी मिरची 40 रुपये किलो आहे. भाजीपाल्याची आवक कमी झाली तर पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता आहे असेही अन्य विक्रेत्यांनी सांगितले. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, टीव्ही युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77/78, MIDC, अवधान, धुळे. मोबाईल 94 230 84 148.
77 670 0148. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम। सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट। चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे। दूरध्वनी 0252-62-237-287। ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवित धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध। तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन। नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही। सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा। महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा। उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी। भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी, सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा। जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सीआरएम ड्रेस फक्त 1125 रुपयात। त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे। संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94-030-85-488। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। धुळे महापालिका प्रशासनाने खासगी संस्थेला मालमत्तेचे मोजमाप करण्याचं काम सोपविलं आहे। संबंधित संस्था लेसर मशीनद्वारे मालमत्तांची मोजणी करीत आहे। यानंतर धुळ्यातील नागरिकांना मोठ्या रकमेचा मालमत्ता कर भरावा लागेल। वैध मापनशास्त्र अधिनियमानुसार महापालिकेचे हे काम बेकायदेशीर आहे। लेसर मशीनद्वारे होत असलेले मोजमाप त्वरित थांबवावे आणि महापालिकेचा संबंधित संस्थेच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य डॉ योगेश सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। धुळे महापालिका प्रशासनाने शहराचा विस्तार झाल्यानंतर मालमत्तांची फेरमोजणी करण्याचा निर्णय घेतला। मालमत्ता मोजणीचे काम वैध मापनशास्त्र कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याचा दावा डॉ योगेश सूर्यवंशी यांनी केला आहे। याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। याबाबत माहिती देताना डॉ सूर्यवंशी यांनी सांगितले की महापालिका प्रशासनातर्फे शहरातील अनेक भागात पायाभूत सुविधा दिल्या जात नाहीत। अनेक भागात रस्ते, गटारी आणि पिण्याचे पाणी पुरविण्यात महापालिकेस यश आलेले नाही। पायाभूत सुविधा देत नसतानाही महापालिका मालमत्ताधारकांकडून कर वसूल करीत असते। असे असताना आता खासगी संस्थेला परस्पर मालमत्ता मोजणीचा ठेका देण्यात आला आहे। संबंधित संस्था लेसर मशीनद्वारे मालमत्तांची मोजणी करीत आहे। वैध मापनशास्त्र अधिनियमातील तरतुदी पाहता अशा पद्धतीची मोजणी बेकायदेशीर आहे, तेव्हा तातडीने ही मोजणी थांबवावी आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या महापालिकेसह संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ सूर्यवंशी यांनी केली आहे। आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। आज शहरामध्ये सध्या महानगरपालिकेकडे महापालिकेकडून आपले मोजमाप सुरू आहे मालमत्तेचं पुनर्मूल्यांकन। तर त्यांनी जो ठेका दिलेला आहे संबंधित ठेकेदाराला, तर तो लेझर गनने मोजमाप करतोय। तर सदर लेझर गनचं मोजमाप हे वजन माप अधिनियम 2009 प्रमाणे ते गुन्हेगारी ठरते, त्याला अवैध आहे, ते त्याला बॅन केलेलं आहे, त्याच्या परमिशनच नाही लेझर गन नाही। तर सरळ टेपने मेजरमेंट घ्यायला हवं तर ते उलट्या दिशेने चालू आहे। तर आम्ही कलेक्टर साहेबांना आता निवेदन दिलंय की ते तात्काळ जप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा आणि वजन माप अधिनियम 2009 प्रमाणे गुन्हा दाखल करावा। जर तसं नाही केलं आणि त्याच पद्धतीने त्यांनी मूल्यांकन केलं फेरमूल्यांकन महानगरपालिकेने, तर लोकांना अव्वाच्या सव्वा बिलं येणार आहेत, घरपट्ट्या येणार आहेत। आधीच लोक महागाईने ओरपडलेले आहेत,
शहरात कुठल्याही सुविधा नाहीत, नियमित पाणी पुरवठा नाही, अस्वच्छता आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर वृक्ष संवर्धन नाही, पर्यावरणाच्या काही गोष्टी नाहीत, आणि अशा पुन्हा लोकांना अशा पद्धतीने शॉक देणं चुकीचं आहे। म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी आजच निवेदन पाठवलंय की तात्काळ यांच्यावर या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन ते ठेकेदाराला त्याचे लेझर गनने मेजरमेंट करतायत पुनर्मूल्यांकनासाठी, ते तात्काळ थांबून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। धुळे महापालिकेत बदली सफाई कामगारांना अस्थापनेवर कायम करताना पात्र कामगारांना नाकारण्यात आलं आहे। गैरव्यवहार करीत अपात्र सफाई कामगारांना कायम करण्यात आलं आहे। याबाबत लाडपागे समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे। लाडपागे समितीनुसार सफाई कामगारांना 25 जानेवारी 2022 पर्यंत कायम करण्यात आलं नाही तर 26 जानेवारीस महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। धुळे महापालिकेच्या आरो विभागात अनेक बदली सफाई कामगार आहेत। या कामगारांना अस्थापनेवर कायम करून सन्मानजनक वेतन आणि अन्य सुविधा देण्याबाबत लाडपागे समितीने शिफारशी केल्या होत्या। समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी पात्र कामगारांवर अन्याय करीत अपात्र कामगारांना कायम करण्यात आले आहे। पात्र कामगारांवर झालेल्या अन्यायाबाबत महापालिका प्रशासनाक अनेकदा निवेदने देण्यात आली, पण प्रशासनाने दखल घेतली नाही। साहजिकच अनेक वर्षांपासून पात्र कामगार सन्मानजनक वेतन मिळविण्यापासून वंचित झाले आहेत। त्याचा त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे। धुळे महापालिका प्रशासनाने 25 जानेवारी 2022 पर्यंत पात्र सफाई कामगारांना कायम करावे, अन्यथा 26 जानेवारीपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला। निवेदन देणाऱ्यात पिंकी गोयर यांच्यासह अन्य सफाई कामगारांचा समावेश होता। आज या ठिकाणी धुळे महानगरपालिकेतील मागील अनेक वर्षांपासून 20 ते 25 वर्षापासून जे बदली कामगार हे बदली करत आहे महानगरपालिकेची, ते सेवा करताय संपूर्ण जनतेच्या, शहराच्या जनतेचे मलमूत्र साफ करताय, अशा कामगारांना कायम करण्यासाठीचं जे निवेदन आहे ते निवेदन आयुक्त तथा महापौर साहेबांना या ठिकाणी देण्याकरिता आम्ही आलेलो आहोत। हे जे बदली कामगार आहे यांना कायम करण्याकरिता माननीय उच्च न्यायालयसुद्धा आदेश दिलेले आहेत, परंतु राजकीय हव्यासापोटी केवळ आणि आपसी राजकारणामुळे या कामगारांना, या बदली कामगारांना या ठिकाणी प्रशासन आणि या ठिकाणी असलेले जे अधिकारी आहे ते यांना वंचित ठेवत आहे, त्यामुळे यांच्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाचा या ठिकाणी आम्ही धिक्कार निषेध करतो आणि माननीय आयुक्त महोदय आणि महोदय महापौर साहेबांना मी विनंती करतो की विनाविलंब या बदली कामगारांना तात्काळ त्यांनी सेवेमध्ये कायम करावे आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक हक्काचा लाभ द्यावा। बदली सफाई कामगारांना 20-25 वर्ष झाले तरी आतापर्यंत त्यांची भरती होऊ नाही राहिली। गोरगरीब कुठे जाणार, ते म्हणतात आता तुमची भरती होणार, तेव्हा तुमची भरती होणार, आतापर्यंत त्यांची भरती झाली नाही। म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलेले इकडे, फक्त एवढे बोलून मी माझे पाहिजे। शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडो वूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रेन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्यक्ष लसीकरण न करता 10,000 नागरिकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले, शिवसेनेचा महापालिकेवर गंभीर आरोप। केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेत 9 कोटी अल्पसंख्याक लाभार्थ्यांना लाभ मिळाला, अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार नक्वी यांचं स्पष्टीकरण। जीवनावश्यक वस्तू स्वस्त करण्यात आणि महागाई नियंत्रित करण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी असल्याचा दावा करीत आझाद समाज पक्षातर्फे धुळ्यात चक्का जाम। धुळे महापालिकेतर्फे शहरात मालमत्तांची होत असलेली मोजणी बेकायदेशीर, मनपासह मोजणी करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्याची डॉ सूर्यवंशी यांची मागणी। आणि धुळे महापालिका प्रशासनातर्फे पात्र बदली सफाई कामगारांवर अन्याय,
लाड पागे समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन अस्थापनेवर कायम करण्याची मागणी. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.